निर्भयावर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या मागणीसाठी 21 फेब्रुवारी रोजी मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक सुरेश पाटोळे यांनी दिली. काही दिवसांपूर्वी माणुसकीला काळीमा फासणाऱ्या सामूहिक अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला. यातील आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या एकमुखी मागणीसाठी 21 फेब्रुवारी रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सर्वसमावेशक मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व समाजबांधवांनी या मूक मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन संयोजक सुरेश पाटोळे यांनी केलं. उर्वरित जवळपास 5 ते 6 आरोपी फरार आहेत, त्यांना त्वरित अटक करण्याच्या अनुषंगाने समस्त त्या विद्यार्थी मुलीला न्याय देण्याच्या अनुषंगाने सर्वसमावेशक अशा सर्व जाती धर्मांना घेऊन भव्य अशा धडक मोर्चाचं आयोजन येत्या शुक्रवारी 21 फेब्रुवारी 2020 रोजी आयोजित केलेलं आहे. तरी तमाम सोलापूरवासियांना मी विनंती करतो आपल्या न्यूजच्या माध्यमातून की आपण त्या भव्य अशा धडक मोर्चात उपस्थित राहून त्या पीडित विद्यार्थी मुलीला न्याय देण्यास सहभागी होईल.